नारायणगाव येथील वैदुवस्ती परिसरात सुरेश सकाराम घाडगे यांचा नुकताच विहिरीवरील पाण्याची मोटार चालू करण्यासाठी गेले असता विजेचा धक्का बसून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला। या घटनेने वैदुवस्ती परिसरात शोककळा पसरली होती। या अनुषंगाने जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी वैदुवस्ती परिसरात भेट देऊन मयत सुरेश घाडगे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले। तसेच वैदुवस्ती येथील पाणी पुरवठ्याबाबत आमदार बेनके यांनी जुन्नरचे गट विकास अधिकारी शरदचंद्र माळी यांना फोन करून तेथील पाणी पुरवठा सुरळीत करावा अशा सूचना देखील दिल्या आहेत। यावेळी श्रीराम पतसंस्थेचे संचालक यल्लू लोखंडे, हनुमान लोखंडे तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सूरज वाजगे, गणेश वाजगे, शहराध्यक्ष रोहिदास केदारी, बाळा खैरे, संभाजी ब्रिगेडचे गौतम आवटी, सागर दरंदळे, रोहन वाजगे, चेतन पाटे आदी मान्यवर उपस्थित होते। दुसरी बार की हाईटला कमी आली, हाईट कमी केली पण तिचं प्रेशर मेंटेन नाही झालं। त्यातनं काय झालं, काही ठिकाणी काय केलंय, या बाजूला ब्लॉक बसवले, त्या बाजूला बसवले, नेमकं माहितीच नाही बसवले। हा साहेब नमस्ते, ते मी नारायणगावच्या वैदुवस्तीमध्ये आलेलो आहे, ते जुन्नर रोडला जे आहे ना वैदुवाडी, माहिती ना? हां, तिथं काय झालं, एक 4-5 दिवसापूर्वी एक घटना घडली। त्या पाण्यात खाजगी मोटर सोडताना विहिरीत ते एका मुलाला शॉक लागला आणि तो एक्सपायर झाला। ते तिथलं आक्रोश वगैरे खूप मोठ्या प्रमाणात होता। तिथे काय जरा थोडंसं पॉलिटिकली मोटिवेटेडच असल्यामुळं जरा प्रॉब्लेम आहे तिथे। तर तिथं पाण्याची पाईपलाईन आहे, टाकी आहे, तर तुम्ही एकदा वैदुवाडीत व्हिजिट करा, ग्रामसेवकाला बोलून घ्या आणि ते 10 दिवसात त्याचा निकाल लागला पाहिजे, असं काहीतरी कारवाई करा। त्याच्यात काय थोडंसं फंड जावावे किंवा काय जर अडचण येत असेल तर मला कळवा, पण ते गरीब लोकांना पाणी मिळालं पाहिजे असं जरा बंदोबस्त करून टाका। पण आम्ही सगळे तुमच्यावर आहे, तो पंचनामा काय झाला मला पहिलं बघू द्या आणि त्याच्यातून कुठल्या खात्यातून कशा पद्धतीने मदत करता येईल। त्याचं काय सातबार वगैरे आहे का? काय सातबार आहे त्याचं, आहे का? बरं ठीक आहे, मग मी तुम्हाला उद्या सूरजकडे सांगतो काय करायचं, ते शेतकरी विमा किंवा शेतकऱ्याच्या ज्यातून किंवा वीज मंडळाचं काय ते पंचनामा येतो, कारण त्यांची जर चूक असं सगळ्यांनी बोल, कमी दाबाने पाणी येतं, कमी येतं। त्यांनी आहे ना ऑलरेडी ग्रामपंचायतनी पाईपलाईन आता नवीन केलेली आहे, पण ती पण आहे ना निम्म्यापर्यंत केलेली आहे, त्याला झाले 2 वर्ष। आता 2 वर्षापूर्वी पाईपलाईन जी आत्ता आपल्यापासून केलेली आहे, आता त्यांना ती पाणी शॉर्टेज पडते म्हणून त्यांनी लाईन तर करून ठेवली पण पाणीच येत नाही। आता ती पाईपलाईन सुद्धा रोडचं काम चालू असताना तोडून ठेवलेली, नवीन पाईपलाईन तोडलेली आहे। 2 वर्ष चालूच नाही केली ती, 2 वर्ष चालूच नाही केली तुम्ही। आम्ही म्हातारी म्हातारी त्यांच्याकडे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।